एक अशी कंपनी ज्या कंपनीमध्ये फक्त 10,000 रुपये तुम्ही गुंतवले असते 1993 साली, तर आज त्या 10,000 रुपयाची किती अमाऊंट झाली असती हे बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल। ही कंपनी आहे आयटी फील्डमध्ये काम करणारी। 1993 साली ही कंपनी लिस्टेड झाली स्टॉक एक्सचेंजमध्ये। 6 मित्रांनी मिळून याची सुरुवात केली होती। त्याचा स्ट्रगल काय होता, कशाप्रकारे ही कंपनी ग्रो झाली हे सुद्धा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, कंपनीची स्टोरी जाणून घ्यायची असेल, तर मला कमेंट करून सांगू शकता। पुढचा एक पार्ट मी त्यावर बनवेन, पण आत्ता मला फक्त त्या कंपनीचा ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे। ही कंपनी आहे इन्फोसिस। 1993 साली स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाली। 95 रुपयाला याचा IPO होता। खूप चांगला बंपर ओपनिंग याला मिळाला। 60% मोठा ओपनिंग याचा होता, त्यामुळे स्टॉकची चर्चा सर्वत्र होऊ लागली 145 रुपयाला। मी एक्झाम्पल पकडतोय, तुम्ही हा स्टॉक फक्त 145 नव्हे तर 150 रुपयाला बाय केला असेल, IPO आपल्याला मिळेल एवढं चांगलं नशीब तर आपलं नसतंच, तुम्हाला माहितीच आहे। खूप वेळा तुम्ही अप्लायसुद्धा केलं असेल। आपण पकडून चालतोय 150 रुपयाला, आपण फक्त 10,000 रुपये यामध्ये इन्व्हेस्ट केले असतील। आता मागे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, मी पकडतोय 150 रुपये स्टॉकची प्राईस, 10,000 रुपयाची गुंतवणूक, 66 शेअर्स आपल्याला मिळाले। 66 शेअर्स मिळाले आपल्याला 1993 साली। 1994 साली 1:1 याने बोनस डिक्लेअर केला, त्यामुळे तुमचे शेअर्स बनले 132। आता तुम्ही जर कन्सिडर करत असाल की 66 शेअर्स माझे त्यावेळी होते, आत्ता स्टॉकची प्राईस अराऊंड 1700 रुपये आहे, तर माझे टोटल रिटर्न्स बनले असतील 112,200 रुपये। म्हणजेच माझ्या 10,000 चे 112,200 रुपये झाले। तरी हा समज तुमचा चुकीचा आहे। ॲक्च्युली याने खरे रिटर्न्स काय दिले हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कसे कॅल्क्युलेट करायचे असतात। जेव्हा कंपनीची ग्रोथ चांगली होते तेव्हा ती कंपनी बोनस देते। 1:1 बोनस दिल्यामुळे 132 शेअर्स तुमचे 1994 साली झाले। 1997 साली पुन्हा 1:1, 1999 साली पुन्हा 1:1, 528 शेअर्स झाले। 2000 साली 2:1 स्प्लिट झाल्यामुळे 792 शेअर्स आपले झाले। अशाच प्रकारे हे बोनस देत देत 2018 साली 1:1 पुन्हा मिळाला आणि फायनली आपले शेअर्स बनले 38,016। 1700 रुपयांनी जर आत्ता करंट प्राईज याची असेल आणि 38,016 शेअर्सचे जर आपण टोटल कॅल्क्युलेशन केलं, तर करंट व्हॅल्युएशन होतं 6,47,27,200। ॲप्रॉक्सिमेट 6.5 करोड रुपीज, 6.5 कोटी रुपये याचं व्हॅल्युएशन होतं, फक्त 10,000 रुपये गुंतवले असतील। आता तुम्ही म्हणाल 10,000 ही अमाऊंट 1993 साली खूप मोठी होती, असं बिलकुल नाही आहे। आत्ताचे आपण त्याचे मॅक्सिमम 20 ते 25,000 पकडू शकतो, एवढंच इन्फ्लेशन आपलं वाढतं आहे। असं नाही आहे की त्यावेळी आत्ताचे 10,000 म्हणजे त्यावेळी जणू काही 10 रुपये होते, असं बिलकुल नाही आहे। 1993 सालची मी गोष्ट करतोय, त्यामुळे 10,000 ही खूप मोठी अमाऊंट नव्हती। भले तुम्ही 1,000 रुपये जरी इन्व्हेस्ट केले असते ना, तरीसुद्धा ती अमाऊंट खूप मोठ्या लाखात बनली असती। पण क्वालिटी स्टॉक निवडणं खूप गरजेचं आहे। तुम्ही म्हणाल मी कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याची एवढी अमाऊंट होईल, हे बिलकुल होणार नाही। हे एक हायपोथेटिकल तुम्हाला एक्झाम्पल देतो जे ऑलरेडी घडलं आहे आणि काही लोकांनी यातून खूप चांगले रिटर्नसुद्धा मिळवलेत। पण इथून पुढे काय होईल, कंपनी कन्सिस्टंटली ग्रो होत आहे का, हे आता थोडंसं आपण पुढे पाहणार आहोत। याचं फंडामेंटल ॲनालिसिस करू, त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिससुद्धा आपण करणार आहोत। इन्फोसिसचा मार्केट कॅप आहे 7,34,202 कोटी रुपयाचा, खूप मोठं मार्केट कॅपिटलायझेशन आहे याचं। करंट प्राईज आहे 1724, याने हाय बनवला होता 1788 आणि लो बनवला होता 1051 रुपयाचा। PE याचा 36.2 आहे, थोडासा आपल्याला जास्त वाटतो, पण जर याला कम्पेअर केलं याच्या पीअर बरोबर तर आपण याला रेग्युलर कॉमन PE रेशो आपण याचा मानू शकतो। बुक व्हॅल्यू आहे 169 ची, डिव्हिडंड इल्ड आहे 1.57, खूप चांगला आपण याला म्हणू शकतो। ROC 35.2, दॅट इज बेस्ट, फेस व्हॅल्यू 5 आहे आणि ROE 27.2 आहे। नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे PE रेशो रिलेटेड मी खूप जास्त कन्सर्न असतो। याचं पीअर कंपॅरिझन बघितलं तर TCS आहे अराउंड 39.8, म्हणजे 40 PE रेशो याचा दिसतो। इन्फोसिसचा 36 आहे, विप्रोचा 31, HCL टेकचा 31, टेक महिंद्रा 29, L&T 52 आणि माइंडट्रीचा 59।
म्हणजे ॲव्हरेज जर याचं बघितलं 36 तर गुड आहे. आपण याला खूप ओव्हर व्हॅल्यूड या स्टॉकला आपण म्हणू शकत नाही, कारण स्टॉकमध्ये कन्सिस्टन्सी आहे, ग्रोथ कंपनीची खूप चांगली आहे. आपण या पी ई रेशोला सुद्धा ॲक्सेप्ट करू शकतो. मेन पार्ट आहे बॅलन्स शीट. 2010 पासून ते 2021 पर्यंत आपण याला कम्पेअर करणार आहोत. सेल्स जर बघितलं 2010 साली 22,742 कोटीचा होता, तो पुढे 27,000 गेला. 33, 40, 50, 53, 62, 68, 82, 90. 2021 100,000 कोटीचा सेल्स याने क्रॉस केलेला आहे. एक्सपेन्सेस त्याचप्रमाणे वाढत गेलेले आहेत. एक्सपेन्सेस वाढलेत कारण सेल्ससुद्धा वाढला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर 7,000 कोटीपासून कन्सिस्टन्सी आहे याच्यामध्ये 27,889 कोटीपर्यंत. ऑदर इन्कम जर आपण बघितले तर 1,000 कोटी, 2,000 कोटी, 2,300 कोटी, 3,000 कोटी, 3,300 कोटी मॅक्स ऑदर इन्कम यांचा आहे. आणि ऑदर इन्कममध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो, काही वर्षांमध्ये, रिसेंट वर्षांमध्ये जेव्हा आय पी ओ लॉन्च होतो तेव्हा ऑदर इन्कम्स जास्त दाखवले जातात आणि कंपनीची बॅलन्स शीट स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केला जातो. बट इकडे ऑदर इन्कम कन्सिस्टन्सी इकडे आपल्याला पाहायला मिळते. जर नेट प्रॉफिट या कंपनीचं बघितलं तर तुम्हाला इकडे पाहायला मिळेल 6,266 पासून 19,351 आणि करंट आता बघितलं तर 20,313 कोटी रुपये कंटिन्युअसली ग्रो होत आहे नेट प्रॉफिटसुद्धा. ई पी एस इन रुपीज जर बघितला तर हा सुद्धा खूप चांगला आहे. 13.65 ई पी एस म्हणजे अर्निंग पर शेअर. एका शेअरमधून आपण किती अर्न करतो आहे हे इकडे पाहायला मिळतं आणि ही कन्सिस्टन्सी याच्यामध्ये दिसते. ग्रोथ आहे 45 रुपये, 47 रुपयापर्यंत हा पोचला आहे. डिव्हिडंड इल्ड 23%-59% आहे, म्हणजे डिव्हिडंड खूप चांगला ही कंपनी पे करते आहे. महत्त्वाची गोष्ट कंपनीची बॅलन्स शीट काय सांगते हे सुद्धा बघावं लागेल. शेअर कॅपिटल 2010 पासून 2021 पर्यंत जर बघितलं तर 286 कोटीपासून 2,122 कोटीपर्यंत पोहोचलं. कंपनीचे रिझर्व्स खूप चांगले आहेत. तिकडे जर बघितलं तर 22,763 कोटी रुपये रिझर्व होते कंपनीकडे आणि आत्ता ते बनले 2021 74,227 कोटी रुपये. कंपनीचं बॉरोईंग बघितलं तर कंप्लीटली इकडे झिरो पाहायला मिळतं. 2020 आणि 2021 4,635 आणि 5,000 कोटी फक्त बॉरोईंग आहे. निग्लिजिबल मानू शकतो किंवा आपण झिरो पण मानू शकतो का, कारण कंपनीकडे रिझर्व आहेत 75,000 कोटी रुपयाचे. त्यामुळे ही खूप चांगली अमाऊंट आहे आणि त्यातून जरी हे बॉरोईंग मायनस केले तरी 70,000 कोटीचा रिझर्व यांच्याकडे आहे, त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. फायनली आपण टोटल ॲसेट इकडे बघू शकता. 27,000 कोटीपासून 1,09,000 कोटीपर्यंत यांचे ॲसेटसुद्धा वाढत गेलेले आहेत. फायनली नेहमीप्रमाणे शेअर होल्डिंग पॅटर्न आपण बघतो. बॅलन्स शीट बघताना प्रमोटरचं होल्डिंग काय सांगतं. 2018 12.82% आणि 2020-21 12.95% जवळपास 13%च्या आसपास याचं शेअर होल्डिंग आहे प्रमोटरचं. हे थोडंसं कन्सर्निंग आहे पण काही इश्यू नाही. सुधा मूर्ती असतील किंवा मिस्टर नारायण मूर्ती असतील, द ग्रेट पर्सन आहे ते लोक आणि खूप चांगल्या प्रकारे कंपनी मॅनेज करतायत. सो दॅट आपण याच्याकडे थोडासा कानाडोळा करू शकतो. कंपनीचा परफॉर्मन्स बघितला ना तर इकडे थोडंसं बघून घाबरण्याची काहीही गरज नाही. एफ आय एच आणि डी आय एच यांची इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर एफ आय एच 35%-35% इकडे 34%-34% आसपास कंटिन्युअसली त्याच रेंजमध्ये पाहायला मिळतात. डी आय एचना बघितलं तर 22.17% इकडे पण 22-20 दरम्याने सेम आहेत. पब्लिक जर बघितलं तर 29.40 म्हणजेच जवळपास 30%-30%-च्या आसपास कन्सिस्टन्सी पब्लिकची होल्डिंगची सुद्धा इकडे पाहायला मिळते. सो शेअर होल्डिंग पॅटर्न थोडासा कन्सर्निंग आहे बट कंपनीकडे बघितलं तर ती कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही याचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं आपण चार्टवर बघणार आहोत स्टॉकची मुवमेंट काय सांगते. एका रेंजमध्ये हा मुवमेंट करतो, पुन्हा एक अपट्रेंड येतो, परत एक 2 ते 3 महिने एका रेंजमध्ये राहतो, परत एक अपट्रेंड पाहायला मिळतो, 3-4 महिने पुन्हा एका रेंजमध्ये, परत अपट्रेंड, पुन्हा एक रेंज, परत अपट्रेंड आणि पुन्हा एक रेंज. हा पुन्हा एक 3 महिन्याचा बॉक्स इकडे ऑलरेडी बनवलेला आहे. ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंत ऑलरेडी 3 महिने याचे कंप्लीट झालेले आहेत. 3 ते 4 महिन्यानंतर पुन्हा एक चांगली ग्रोथ याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. हे असे चार्ट बघण्यासाठी गरजेचं असतं डिमॅट अकाउंट आणि ते फ्री ऑफ कॉस्ट ओपन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करून देईल. सोबतच फ्री डेली रिसर्च जर तुम्हाला बघायचा असेल तर तो सुद्धा आमच्याकडून प्रोव्हाइड केला जाईल. ओव्हरऑल स्टॉकचं जर अनालिसिस केलं तर 2 गोष्टी इकडे निगेटिव्ह पाहायला मिळतात. प्रमोटरचं शेअर होल्डिंग थोडंसं कमी आहे किंवा खूप जास्त कमी आपण याला मानू शकतो, पण रिटर्न स्टॉकचे खूप चांगले आहेत. स्टॉक खूप चांगला परफॉर्म करतोय. थोडं काही लोकांना हा ओव्हर व्हॅल्यूड वाटेल,
पण एवरग्रीन स्टॉक आहे. एखाद्या शेअरमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो ना तर त्याचं फ्युचर बघून, आता सध्या जी डी पी जरी डाऊन असली तरीसुद्धा स्टॉक मार्केटवर का जात आहे, कारण रिकव्हरी येणार, जी डी पी वाढणार, सगळ्या गोष्टी सुरळीत चालणार कोविडनंतर हे आधीच सर्वांनी प्रेडिक्ट केलं, त्यामुळे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला लोकांनी सुरुवात केली, जेणेकरून स्टॉक मार्केट बूमवर आहे. इन्फोसिस त्याच कॅटेगरीतला स्टॉक आहे. यामध्ये जर आपण इन्व्हेस्ट करणार असेल ना तर प्रॉपर डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ असावा या उद्देशाने आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. जसं म्हटलं जातं ना, काही स्टॉक असे असतात जे स्लोली परफॉर्म करतात आणि काही स्टॉक असे असतात जे एकदम सेफ आणि स्टेबल असतात, त्याचपैकी हा एक स्टॉक आहे. खूप सेफ आणि स्टेबल आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. लॉंग टर्मसाठी आपण यामध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. खूप चांगले डिव्हिडंड पण हा स्टॉक देतोच, सोबतच स्प्लिट असेल किंवा बोनसही देतो, त्यामुळे एक कन्सिस्टन्सी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. दुसरी अजून एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्या, ॲव्हरेजिंग सुद्धा या स्टॉकमध्ये केलं जाऊ शकतं. जेव्हा जेव्हा हा करेक्ट होईल त्यामध्ये थोड्या थोड्या क्वांटिटी ॲड करू शकता, खूप चांगलं ॲव्हरेजिंग करून यामधून रिटर्न मिळवू शकता. जरी तुम्हाला स्टॉक मार्केटमधलं काहीही नॉलेज नसलं तरीसुद्धा याच कॅटेगरीतला हा स्टॉक आहे. असे काही स्टॉक्स असतात ज्यामध्ये तुम्हाला नॉलेज नसलं तरीसुद्धा इन्व्हेस्ट करू शकता एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून. सोन्यामध्ये जशी आपण गुंतवणूक करतो त्याचप्रमाणे हा स्टॉक मार्केटमधलं सोनं आहे. यामध्ये डोळं झाकून आपण इन्व्हेस्ट करू शकतो. जर तुम्हालाही इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.